वर्कआउट झाली नाही आणि खरं सांगायचं तर मी खूप खचले होते. म्हणजे 10-12 वर्ष हा सगळा माझा प्रकार चालू होता. पण माझ्या नवऱ्याने मला सांगितलं, मनीषा तू काळजी करू नको, तुला चालू करून येणार फक्त मीच असेल. आणि त्याने त्याचं वचन फार उत्तमरित्या निभावलं आणि खरंच आज मी खूप आजी आणि आजकोर्स माझे जे सगळे लॉयल्स असतात म्हणजे तुझे अतिशय आभारी आहे, परमेश्वराची आभारी आहे. मला आवडतं साबुदाणा खिचडी यांच्या इकडे पाहिजे, त्यामुळे घरी मिळत नसेल तर इथे आहे. सचिन तुम्ही एक वेळ उभं राहून सगळ्यांना आता पुढचे प्लॅन्स काही. पुढचे म्हणजे हा जो काही मी उपक्रम हा कॉन्सेप्ट केलेला आहे हा सगळ्यांना माहितीये, पण ही माझी खरी म्हणजे जी एक थर्स्ट असते प्रत्येक माणसामध्ये आपली जी कलात्मकता आहे तर ती घेऊन त्याच्यावर आता माझं सध्या ग्राउंडवर्क चाललेलं आहे. पण काहीतरी अशा रेसिपी ज्या या पूर्ण मार्केटमध्ये नाहीच आहेत त्या घेऊन यायची फार इच्छा आहे. दिवाळीचा फराळ वगैरे जे स्पेशालिटी होती म्हणजे हो हो ते देतोच आम्ही आणि तो सुद्धा मला खूप आनंद वाटतो की मराठीच देतो. म्हणजे मला फार प्राऊड आहे त्या गोष्टीचं की मराठी म्हणजे जे आपले पदार्थ आहेत ना खरंच आज त्याची म्हणजे लोकप्रियता मला कळली या रेस्टॉरंटच्या निमित्ताने. आपल्याला सगळ्यांचा एकमेकाचा अभिमान म्हणून आपण बसलो इकडे. थँक्स मनीषा.